नववी मराठी पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया ही 12वी कविता अभ्यासूयात। या कवितेचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे। या कवितेचे कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा परिचय करून घेऊयात। तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या अतिशय लहानशा गावात झाला। अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले। मराठी साहित्यातील लोकवाङ्मय कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले। तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं। पोवाडे, लावण्या, गीतं, पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला। स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली। त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे। कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे। महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दातून व्यक्त होते। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले। त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केला आहे। कविता पाहूयात। कंबर बांधून ऊठ घाव जेलाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया। कंबर बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे, काया ओवाळून टाकणे म्हणजे जीव कुर्बान करणे, काया म्हणजे शरीर। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, कंबर कसून तू तयार हो, दृढ निश्चय करून घाव झेलायला उठ। या प्रिय महाराष्ट्रासाठी तू तुझा जीव कुर्बान कर, आपला महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी तू तुझा जीव कुर्बान कर, अशी महाराष्ट्रवासियांना विनवणी अण्णाभाऊ साठे करत आहेत। महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाळे गाती भूषवी तिला महारथी, तो अरब सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया। मुलांनो, इथे महाराष्ट्राला मंदिराची उपमा आपल्याला दिलेली पाहायला मिळत आहे। पाजळे म्हणजे जळते, तेवते, याशी म्हणजे यश, यशाचा यज्ञ, सुवर्ण म्हणजे सोन्याची, धरा म्हणजे पृथ्वी, नील म्हणजे निळा, अंबर म्हणजे आकाश, पोवाडा म्हणजे वीर रसाने शाहिरी कवन केलेले, त्याला पोवाडा असे म्हणतात, भूषवी म्हणजे भूषवतात, महारथी म्हणजे मोठे मोठे थोर असे देशभक्त, अरबी सागर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी सागर आहे, जयाचे म्हणजे ज्याच्या, पाया म्हणजे पायाजवळ। या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे यशाची ज्योत जळत आहे। सोन्याची, नवरत्नांची खान, कसदार अशी माती धरणी खाली आणि वर निळे आकाश भरलेले आहे। सर्व किल्ले गडाचे पोवाडे गात आहेत। या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवलेलं आहे। या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे। त्या प्रिय महाराष्ट्रासाठी आपण प्राण ओवाळून टाकूयात
अशी पुन्हा एकदा विनवणी शाहीर अण्णाभाऊ साठे करताना आपल्याला इथे दिसत आहेत. पुढील कडवं पाहूयात. ही मायभूमी धीरांची, शासन करत्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया. धीरांची म्हणजे धैर्यवंतांची, शूर अशा धैर्यवंतांची. शासनकर्ता म्हणजे राज्यकर्ते, जे राज्य करतात त्यांना शासनकर्ता असं म्हणतात. श्रमाची म्हणजे कष्टाची. खुरपे हे गवत तण उपटण्यासाठी शेतकरी एक साधन वापरतात, अगदी विळ्यासारखंच असतं. दोरी म्हणजे दोरखंड. संत, महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर इत्यादी. शाहीर म्हणजे वीर रसांनी जे पोवाडे आणि शृंगार रसात्मक लावणी लिहिणारे व सादर करणारे कवी गायक त्यांना शाहीर असं म्हणतात. त्यानंतर धुरंधर म्हणजे तरबेज, कुशल असा. स्मरून म्हणजे आठवणे. ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे, वीर अशा राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण सर्वांनी रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आपल्याला पाहायला मिळते, ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. त्या धुरंधर वीर शिवरायांचं कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देऊयात. या महाराष्ट्रासाठी आपण आपली काया ओवाळून टाकूयात. पुढील कडवं पाहूयात. पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे, करिकंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे, सांधू या खंड की त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया. पर्व, पर्व म्हणजे एक विशिष्ट असा कालखंड. पातले म्हणजे आले. संयुक्त म्हणजे एकत्र. आणि संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी मराठी माणसांनी घडवलेली चळवळ. स्वप्न साकार करणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणणे, मनात असलेले कार्य तडीस नेणे. कंकण म्हणजे कडे. सांधू म्हणजे जोडू. यत्न म्हणजे प्रयत्न. खंड म्हणजे तुकडे. सत्यास्तव म्हणजे खरेपणासाठी. शिंग फुंकणे म्हणजे लढा देणे. शिंग हे रानरेडेच्या शिंगापासून बनवलेलं एक वायुवाद्य आहे. आणि शिंग फुंकणे म्हणजे लढा देण्यास सुरुवात करणे. या कडव्याचा अर्थ पाहूयात. संयुक्त महाराष्ट्राचे पर्व सुरू झालेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधलेलं आहे, म्हणजेच घोर प्रतिज्ञा केलेली आहे. करी कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे असा याचा अर्थ होतो. आम्ही हातामध्ये कंकण बांधून सज्ज झालो आहोत. प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूयात. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. या महाराष्ट्रावर कुरवंडी ओवाळून टाकूयात असं इथे कवी अण्णाभाऊ साठे म्हणत आहेत. पुढील कडवं पाहूयात. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषा जी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया. ध्वज, ध्वजाचा अर्थ होतो ध्वज. ऐक्याची म्हणजे एकजुटीची. मनीषा म्हणजे इच्छा. कणखर म्हणजे मजबूत.
आन घेणे म्हणजे शपथ घेणे, उपकार फेडणे म्हणजे कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे, जाया म्हणजे जाणे। महाराष्ट्राच्या इच्छेसाठी सर्वांनी आपण हातात एकजुटीचा झेंडा घ्यायचा आहे। हिमतीने, जिद्दीने, पोलादासारखी मजबूत पावले टाक, महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे। या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो। या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदान दे आणि महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी प्रयत्न कर, असं या कडव्यामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणत आहेत। मुलांनो, महाराष्ट्र हे एक मंदिर आहे आणि त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते। महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे। गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात, रथी महारथींनी तिला भूषविलेलं आहे। अनेक रथी महारथी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेलेले आहेत। अरबी समुद्र या महाराष्ट्राच्या चरणांशी लीन आहे। महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे। या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर आपला जीव कुर्बान करायला, काया ओवाळून टाकायला तयार हो, अशी एक आर्त हाक शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला या महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेत करताना दिसत आहेत।